शिवसेना भाजप युतीने एकही जागा दिली नसल्याची नाराजी असली तरी देशभरात 76 जागा लढवणार आहोत, त्यामुळे बसपाची मतं कमी होतील आणि भाजपाला फायदा होईल असं रामदास आठवलेंनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी. सामाजिक न्याय व विकास मंत्री रामदास आठवले आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. प्रकाश आंबेडकरांना तुम्ही मदतीचा हात पुढे केला आहे, काय सांगाल आज नेमकं अशा पद्धतीचा निर्णय का? बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रातला आरपीआय उभा करायचा असेल तर अशा गटागटामधला जो पक्ष आहे हा पक्ष फारशी आपली प्रगती करू शकत नाही आणि त्यामुळं या अत्यंत चांगल्या दिवशी मी प्रकाश आंबेडकर आवाहन केलेलं आहे की बाबा त्यांनी ऐक्यामध्ये सामील व्हावं, त्याचं नेतृत्व ऐक्याचं स्वीकारावं आणि बाकीचा पॉलिटिकल जो निर्णय असेल तो निर्णय सगळ्यांनी मिळून आपण एकत्र बसून ठरवावा. आता काय इलेक्शन आता नाही आहे, त्यांच्यासाठी मंत्रीपद सोडण्याचा निर्णय तुम्ही घेणार आहात असंही तुम्ही म्हणतायत. जर पुढे पक्षाला न्यायचं असेल किंवा मोदींना सपोर्ट करायचं असेल तर ही भूमिका तुम्ही घ्याल का? माझं मत असं आहे की आता मंत्रीपद तर आता माझं काय नसल्यासारखंच आहे. आता माझं मत असं आहे की समाजात ऐक्य महत्वाचं आहे, सत्ता ही थोडी महत्वाची, सत्ता आवश्यक आहे, पण जर माझ्या मंत्रीपदाची अडचण होत असेल तर मी सांगितलं की माझं मंत्रीपद सोडण्याची माझी तयारी आहे. पक्षाला डावलं गेलं असं वाटतं का? हा पक्षाला डावललं गेलेलं आहे, पक्षाला एखादी जागा मिळायला पाहिजे होती. दुसरा कुठला आताताही मार्ग स्वीकारण्यापेक्षा भाजप सेनेसोबतच राहणं अत्यंत आवश्यक आहे असं म्हणून आम्ही काही अपमान सहन करूनही आम्ही भाजप सेनेसोबत आहोत. मुळात 76 जे कॅन्डिडेट तुमचे उभे राहणार आहेत निवडणुकांसाठी देशभरातनं, तर त्यांना उभं करण्यामागे नेमका हेतू काय? कारण एकीकडे युती तुम्ही घोषित केलेली आहे. आता आमचा हेतू एवढाच आहे की आम्ही एनडीए सोबत आहोत, नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत. आमचा पक्ष हा रजिस्टर पक्ष आहे आणि एक ही जागा जर लढली नाही तर इलेक्शन कमिशनची मान्यता आमची निघून जाईल आणि त्यामुळं काही जागांवरती आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. ज्या ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत त्याचं काय बीजेपीला नुकसान होणार नाही आहे, कारण बसपाला वगैरे मिळणारी जी मतं आहे ती मतं ट्रान्सफर करण्यामध्ये आम्हाला त्यामध्ये यश येणार आहे आणि त्याचा फायदा ऑटोमॅटिकली बीजेपीलाच होईल. येत्या काळात नेमक्या कशा पद्धतीने गठबंधन होतात आणि कशा पद्धतीने मैत्रीचे सुरू म्हणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वीरेंद्र शंकरसह सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई.